माझी माय अशी आहे प्रॅक्टिस कमी केलं होतं का दादा बिल्डिंग चालेल पण मा बापाच्या जीवासाठी मा बापाने मारायला पाहिजे म्हणून मी आता दारू घेतो आणि व्यवसाय जातो घरी मग माझी माय आहे आणि चार चार मात्र दिसून राहिले ना आता आपल्या घरी जातो ठीक आहे मग आता तो आपण
पुढच्या महिन्यात पोरीला घेऊन जातो राईट पोरगी मागरी महिनाभर
तेव्हा जावयानं म्हटलं म्हणजे हो मामाजी पुढच्या महिन्यात तुम्हाला बोलवण करायची आहे तुम्ही या ठीक आहे म्हणजे चालेल त्याला जावयाकडून सुटी घेतली नाही पाटली महात्मा प्रसन्न हा पोरगा म्हणत बाबा गेले तर पक्कीच गेले आणि मा भरोशावर सोडली जाऊन पाहिजे आता घरी देहाची तिजोरी भक्तीचा अरे मी पाटील आलो काय झालं झोपली तर नाही एकाची घरामध्ये झोपली असं एकटीला काम करा लागते थकून जाते कधी कधी पोरगी होती पोरगी आपल्या घरी गेली त्याला घरामध्ये जाऊन पाहतो तो हात काढतो माझ्या घरी का पलंग नाहीये का माझ्या घरी कट्टे नाहीये आणि हे बाई खाली झोपली शांता हुआ खाली काऊन झोपली थकली असं बसली असं आणि बसता बसता लोटून गे लागून गेली झोप आता उठवतो तिने हातानं उठवतो बापा इथं बंदच झालं ना बापा इथं मी काय चालू मी इकडे पडलाय त्यामागे हा लग्न राहिला म्हणजे हा नाही मेला आणि हे मेली हे कस झालं नाही आता समजलो या बाईने मी खूप समजावलं कशांता अहो जवान पोरग आहे आपलं एकच आहे नको त्याने मारू नको त्याने गाठू पण हे बाई ऐकतच नव्हती त्याच्या अंगावर हात उठले पण मा पोरानं मा मी असताना मा समोर कधी मायच्या अंगावर हात नाही उचलला आणि आता मी पोरीच्या घरी गेलो यायचा झाला असं झगडा झगडा झाला पोरानही लागला असं मग इतके दिवस झाले हे मुली मारते आणि मी हात नाही उचलला यानंही मारलं मग माईने आणि याच्या रागावर या बाईनं जहर खाल्लं असं असं मला वाटते आता लोक आले असतील पाहिले आजूबाजूचे या झगड्यात याईनं पाहिला आणि ते रिपोर्ट करतील का पोरानं मायले मारलं पोरानं मायले मारली आणि पोलीस वाणी येतील मला करतील नाही त्याच्या रिपोर्ट द्यायच्या अगोदर मीच रिपोर्ट करतो ना मीच करतो मग कशा रांगर करतील म्हणे ठीक आहे पोलीस वाल्याने फोनच करतो अगो
हॅलो थानेदार साहेब, हा मुन्शीजी, मी विश्वनाथ कडाव बोलतो बडोली वरून। हा पाटील बोलवलं, पाटील पाटील आजी तुम्ही लवकर या जी माझ्या घरी या लवकर येता का? अरे जेवण खावण ना बाबा, दुःखाची गोष्ट झाली माझ्या घरी, दुःखाची गोष्ट घडली। पार्टी फार्टी नाही, पण तुम्ही लवकर या, माझी पत्नी मरण पावली, या लवकर या। पाटाची बायको रे बाई, पाटाची होय का? लग्नाची पहिलीच मेली, पहिलीच मेली हो। आणि हे पाटाची के हा पोटा हिचा पोटा की काय? ह्या पहिली साव, हा पहिली साव हो, याची सावत बाय, याची हे सावत बाय हो। बर साधा पहिली चले गे हे नंबर दो, हा तू नंबर सिंगल मी म्हणतो तू कधी मेल्या लाची पाहिलं काही? अरे मेल्या मूर्ती मी पाहिलं का? त्यामुळे हे मग मला ठेवच लागते, तुम्हाला काय तर भेव लागते, तुम्हाला मेल्या माणसाचं भेव लागते। तुम्ही तर सही मेले मूर्ती हातात तुमची तुम्हाला भेव लागते।
तुम्ही लोकांचे काम नाही करत आणि मग पुढच्या तबाक्या खाता का? काम करतो ना, काम करतो. काम कोणते करता? हेच. आणि हे गेले, 2 रुपये घेतले, 5 रुपये घेतले का काम करून घ्या? ते पुढच्यात नाही सगळे काम आहे. बोलला पोलीस वाला आहे बा, कोणा भरती केलं का मालूम नाही आहे. पोक माणूस काम बेकार झालं मग सांगेन तुम्हाला. मग सांगा खाऊ ना, आता कोणी सांगा की नाही हे नाही केलं, हे नाही केलं नाही. तिने गळा पाकून वाहण्यात आलं, तिच्या नंतर 5 फुटाचे झुशा गळ्या टाकून मारली होती. Oh.
सही सही बता, ये कौन है? मजा भाई भाई कौन है? सुजल
दादा कोणतरी गावातल्या माणसानं तुला हे सल्ला सांगितली की तुझी आई या बापाने मारणार आहे, तुलाही मारणार आहे आणि पूर्ण प्रपंचीची मागणी. हे गोष्ट मधी सत्य वाचून राहील सत्य वाचते म्हणलं ते मधी ऐकत होती आणि तुम्ही ऐकत हो कृष्णा पण काय केलं बेटा कमी कमी या बापाने येऊ देता परीक्षा घालून आणि म्हणतास बाबा मला आईचा खूप त्रास आहे आता मी तुमच्या घरी राहत नाही तुमचं घर सोडून चाललो बाबा कृष्णा तिने अल्लाह ठेवलं असत आणि तुला घेऊन मी अल्लाह राहिलो असतो पण तुला जीव नसता जाऊ नसता जाऊ दे काय केलं शेवटी एवढं काही समजलं कच्च्यात एखाद्या माणसाने मी पोलं घर दिली तर म्हणजे जेलमध्ये जा लागत मा बापाही जेलमध्ये जा लागत हा तुला विचार नाही केला बापाचं काम करून बसला सकाळी काय काय अर्थ झाला कार्यक्रम आपला तू जेलमध्ये जाशील हा जन्म करावा झाला तर कधी जयंच्या बाहेर नाही सोडशील आणि जर फाशी जर झाली तर मरणा गती जाशील अरे मी खूप विचार केला होता कृष्णा मी त्या खातावर जाईन तर मा बापा त्या खातावर जाईल आता तू मला खाता देऊ शकत आता तू माझा आत्त नाही धरू शकत ना तू मला अग्नी देऊ शकत खूप इच्छा होती म्हणा तू लग्न पाहायची तू बायको पाहायची तू लेकर पाहायची आता ना तू लग्न पाहू शकत ना तू बायको पाहू शकत दादा वर्षा दोन वर्ष होती तू नाव घेत जाई कृष्णा 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 करत जाई राम दिवस कृष्णा कृष्णा पूर्वी तिकडे तिकडे माझी घराच्या बाहेर निघून मा कृष्णा कुठे गेला मा कृष्णा कुठे गेला केव्हा येईल केव्हा दिसल मा कोणे ना केव्हा दिसल तडफडी घरच्या घरी आणि मरून वीस एकर जागा कोणाने देऊ रे मा बापा एवढी मोठी बिल्डिंग कोणाने देऊ
मला सोडून जाईल थोडसा विचार नाही केला त्या बापाचा आणि मी जगल्या मध्ये जाईल उद्या मा बापाने कोण जेवू दे माझा बाप कोणाच्या घरी राहील एवढी मोठी इष्ट माझी सगळं वाया जाईल थोडासा विचार नाही केला ज्याच्या घरी काही नाही खाण्यासाठी
बोला कोणती? माझ्या पोरग्यात काही सुटणार नाही. नाही नाही, हा जन्म कारवास आणि आता पोराच्या आईनं मी मरून जाईल. सहा महिन्यात, एक वर्षात, दोन वर्षात मिल्याशिवाय काही राहणार. पण मी मिल्याच्या एक दिवसासाठी महापौराला सुट्टी घेऊन आणाल का? तुम्ही मिळाल माझी मय्यत करण्याकरता. बर बर, ठीक आहे. आव्हाने लोक मय्यत करतील, पण माझा पोरग आहे ना, माझा हक्क ठरणारा वारिस मला अग्नी देणारा, माझा आत्मा तडफडत राहील माझ्या पोरासाठी, तर माझा क्रियाक्रम करण्याकरता एक दिवसाची सुट्टी घेऊन माझ्या मैत्रीला आणत का? ठीक आहे, मी तुमच्या म्हणणारे का एस पी ला दरखास्त देईन आणि एक दिवसावर सुट्टी काढून त्यांना घेऊन येईल. काय अर्थ झाला एवढं मोठं शिक्षण शिकवून? पुराची इच्छा होती इंजिनियर बनायची, डॉक्टर बनायची, वकील बनायची, खूप हुशार, पण नशिबानं कुठं घेऊन टाकलं? सत्या नाश केला सगळा. सत्या पोरीला जर मी खबर देतो म्हणलो, पोरगी दोन जीवाची आहे आणि पोरीला सांगल्या वैद्यासारख्या आणायला जाणार होतो. म्हटलं हा पाकिटला पोरीला आपल्या घरी आणू, सातवा महिना करू, 15-20 दिवस आपल्या पोरीला आपल्या घरी ठेवू असा विचार होता. पण आता पोरीची आई श्वेली कृष्णा केला, सातवा महिना कसा ठेवणार? सातवा महिना तर होणारच नाही. पोरीची आई मरत पावली हे खबर कशी देऊ? पोरीची आई मरत पावली म्हटलं तर पोरगी होऊ शकते चक्कर येऊन परत आई मेरी तर मी का करीन? जवायचं कसं मी? नाही मेरी